नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझ्यासोबत आता आहे रेशम टिपणीस मॅडम. अंतरपाठी कलर्स मराठीवरती नवीन आगामी मालिका येते 10 तारखेपासून आणि मला पहिलाच सुरुवातच अशी करायची, मालिकेने तुमची निवड केली की तुम्ही मालिकेला निवडलंय? मालिकेने माझी निवड केली, मालिकेने आणि चॅनलनी, असं म्हणायला काही हरकत नाहीये. साधारण ती निवड प्रक्रिया कशी होती? पहिलं प्रोडक्शननी फोन केला आणि पहिला प्रश्न असतो तो की तुम्ही काही दुसरा शो करताय का? म्हटलं नाही. मग असं असं आहे रोल आणि चॅनल पण विचारत होते की रेशम आहे का फ्री. मी म्हटलं हो आहे फ्री, पण म्हटलं मला रोल आधी कळला पाहिजे, त्याच्याशिवाय म्हटलं मला काय टिपिकल रोल मला करायचे नाहीयेत. तो म्हटलं नाही नाही वेगळं आहे. मग त्यांनी जो प्रॉपर जो माणूस त्यांनी फोन केला मला आणि त्यांनी पूर्ण नरेक्शन दिलं आणि मग रोल मला आवडला, खूप वेगळा होता. कारण जेव्हा नरेशन म्हणलं अरे अरे असं आहे का, असं आहे का, अरे अरे म्हणजे हळूहळू त्यांनी सांगितलं की असं मग असं होतं, मग असं होणार आहे. माय गॉड, म्हणलंय मला हा सॉलिडच आहे, वेगळंच आहे कॅरेक्टर. हो ते पुढे जाऊन अजूनच काहीतरी भयानक होणार आहे काय. मग मी केदूशी बोलली, केदारशिन त्याशी बोलली, तो बोलला माहितीये त्यांनी तुला फोन केलेला, डोळे बंद करून तू घे, माझ्यावर विश्वास ठेव. म्हणजे ठीक आहे, मग मी घेतला तो रोल. पण आता तुम्ही म्हणता रोल खूप वेगळा आहे, व्यक्तिरेखा वेगळी आहे, काय कुठल्या छटा आहेत ज्या आतापर्यंत निभावल्या नाही त्या व्यक्तिरेखामध्ये? अशा कुठल्या आहेत? देर आर मेनी, ग्रेशेड पण आहे त्याला थोडा, पॉझिटिव्ह शेड आहे, ग्रे शेड आहे आणि पुढे अजून वेगवेगळे आहेत, ते नाही सांगू शकत सॉरी, कारण मला ते त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं की अजिबात काही सांगू नकोस तू, लेट इट बी अ सरप्राईज फॉर द ऑडियन्स. ठीक आहे, मग ते बघू देत आपण थोडासा अवंतर मग बोलूया त्या निमित्ताने. तुम्ही इतकं काळ काम करताय, मालिका विश्व असेल, चित्रपट विश्व असेल, स्थित्यंतर तुम्ही बघितलेले मराठी मालिकेचे, आपण आता मराठी मालिकेविषयीच बोलूयात. जे स्थित्यंतर बघितलेत म्हणजे पूर्वी जे एपिसोड व्हायचे 21 एपिसोड, 25 एपिसोड, आठवड्यात शॉर्ट सिरीज टाईप, आणि नंतर मग ते 26 मध्ये काय आपण सह्याद्रीवर निश्चितच. सो नंतर मग ते डेली सोप मध्ये ते कन्वर्ट झाले आणि आता अगदी तुम्ही 14-15 तास शूट करता रोज. तो काळ आणि हा काळ, हा जो काही फरक तुम्ही बघितलेला आहे, ही स्थित्यंतर तुम्ही बघितलेलेत, ते कसे तुम्ही अनुभवले आणि त्याविषयीच तुमचं काय मत? नाही, जेव्हा मी काम करायला सुरू केलं म्हणजे 1992 मध्ये मी जी पहिली सिरियल केली कॅम्पस, जेव्हा झी नवीन सुरू झालेलं, तेव्हा वीकली असायचं, डेली नसायचं, वीकली असायचं. तर आमचं कॅम्पस सोमवारी 9 वाजता रात्री यायचं. त्याला शूटिंग म्हणजे आम्हाला महिनाभर करायला लागायचं नाही, म्हणजे माझे मी सांगू सांग वापरले कमीत कमी 10 दिवस माझे वापरले जायचे महिन्यातनं. हा, कारण बाकीचे पण ट्रॅक्स असायचे, तर जेव्हा कॉलेजचं असायचं तर ते कॉलेजचं सगळं काम काढून टाकायचे आणि वीकली असल्यामुळे वेळ पण मिळायचा त्यांना, कारण बाकीचं आठवडा सगळं मिळायचं ना. तर माझं फार 8 ते 10 दिवसच शूटिंग असायचं माझं. सो म्हणून मी दुसऱ्या सिरियल्स पण मला करता आल्या, म्हणून मी एका वेळी 4 सिरियल्स करत होती तेव्हा, पण एकाच चॅनल साठी करत होती मी. पण मग आता अगदी रोज आपल्याला 14 तास 15 तास, 14 तास असं कोण सांगितलं, 12 तास. पण ते असं रोज नाही होत रे, डिपेंड्स, तुमचं शेड्यूल लागतं तसं होतं. कधी कधी तुमचं रोज दिवसभर काम असतं, कधी तुमचे 2 सीन असतात, कधी कधी एक नुसता फोन कट असतो आणि बॅकअप होतो. तेही आहे, पण असं का आम्हाला कानावर आलेलं आहे की उद्या तुमचा स्केड्यूल काय किंवा काय आहे की नाही हे तुम्हाला आज रात्री कळतं? हो ते आहे, कधी कधी काय असतं ते डिपेंड, स्क्रीन प्ले तुमच्याकडे तयार असतात की नाही. जर तुमचे 4-5 एपिसोडचे स्क्रीन प्ले तुमच्याकडे तयार असतील तर मग ते सांगतात की आज तुमचं काम काढलं आहे, उद्या नाहीये, परवा आहे. पण जर त्यांच्याकडे स्क्रीन प्लेस तयार नसतील तर त्यांनाच माहित नाही उद्या काय करणार, ते आम्हाला कसं सांगणार? हे जे माहिती नसणं जे असतं कलाकारांना की उद्या आपलं आहे की नाही स्केड्यूल, आणि त्याच्यामुळे मग कधी अनेक टोटांना पण आपल्याला सामोरं जावं लागते, काही वेगळी कामं घेतलेली असतात. असं होतं म्हणजे माझ्या बरोबर अनेक वेळा झालं की उद्या खूप म्हणजे काम बाहेरची घरची कामापेक्षा आपल्याला दुसरं काहीतरी काम आलंय, म्हणजे समज काय कुठे एक प्रोग्राम आलाय, इन्व्हिटेशन आलाय, ऍडची शूटिंग असेल, ते लोक बोलतात की आहे आणि मग त्यांचं नाही आपलंच नुकसान होतो. पण आता काय, बट तुम्ही जेव्हा डिसाईड करता या इंडस्ट्रीमध्ये काम करायला तर त्यात फायदे पण आणि नुकसान पण आहे, सो यू हॅव टू बी रेडी फॉर दॅट. नक्कीच नक्कीच. आपण एपिसोड्स विषयी तर बोलतच होतो,
पर्सनली तुम्हाला काय वाटतं किती एपिसोड आता व्हायला पाहिजे? म्हणजे कधी कधी रटाळवाणं इतकं होत आहे, 1000 एपिसोड 1500 एपिसोड की प्रेक्षकही ट्रोल करतात. मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही मालिकेची सुरुवात करता तेव्हा एक तुमचं अख्खी स्टोरी तयार असते स्टार्ट टू एंड. एक इथे काय होतंय की 2 वर्ष किती मी सांगते तुला, फार तर ती अख्खी स्टोरी संपायला 1 ते 1.5 वर्ष लागतं. ते 1.5 वर्षानंतर ती जी ऍक्च्युअल स्टोरी असते ती संपते आणि हे प्रेक्षकांना पण माहिती की अरे सुरुवात मुद्दा मालिकेचा हेच होता, आता काय दाखवणार. मग नंतर काय, मग ते इकॉनॉमिकल थिंग्स होतात फॉर द प्रोड्युसर, टीआरपी की नाही अभि जितना चल रहा है ना चल रहा है छापलं, आणि मग काय, मग त्यांना स्क्रीन प्लेचं काय राहतं ना, सिरियल कुठेही वाहत जाते, स्टोरी कुठे वाहत जाते. फक्त मग त्याच्यानंतर फायदा ऍक्टर्सचा असतो आणि प्रोड्युसर्सचा असतो, कारण दोघही पैसे कमवत असतात. सो ऍक्टर्स विल नेव्हर से की तुम्ही सिरियल बंद करा, आणि डिरेक्टर जोपर्यंत चॅनल सांगत नाही प्रोड्युसर तोपर्यंत बंद नाही होणार. पैशांचा मुद्दा झाला म्हणून की जेव्हा टीआरपी हाय होते वाढते ते खूप पैसे कमवत असतात चॅनल प्रोड्युसर्स आणि सगळे कलाकारांचं जे ठरलेलं असतं तेवढं सुरू असतं. आमचं हे अन्याय असं वाटतं का की नाही, पण दॅट्स द रूल. टीआरपी कमी नाही झाली पाहिजे एवढंच आमचं म्हणणं असतं. टीआरपी कमी झाली तर सिरियल बंद होईल असं. पण ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं की सिनियर जे कलाकार आहेत त्यांनी बोलल्या पाहिजे त्याच्यावरशी, म्हणून मी त्या विषयी विचारत होतो. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे ही जी, याचं काय मी काय नवीन आणि आउट ऑफ द बॉक्स सांगत नाही, दिस इज द फॅक्ट. निश्चितच प्रोड्युसर टुमॉरो आय विल डू द सेम थिंग. निश्चितच. पण ना रेशम टिपणीस म्हणून तुमचा एक ऑरा आहे स्वतःचा, आणि त्या ऑरामध्ये कोणाला एंटर करायचं कोणाला नाही हे पर्सनल तुमचाच डिसिजन असतो, पण जे सेटचं वातावरण जे असतं ते तुम्हाला कसं अपेक्षित असतं? नो नो, आय लाईक टू, मला असं ते खूप सिरियस वगैरे वातावरण मला काम जमत नाही. इवन द डिरेक्टर हॅज टू जोक काहीतरी, म्हणजे एक एनर्जी राहते, एनर्जी नेहमी हाय राहिली पाहिजे. एनर्जी नाही हाय राहिली की आपोआप तो पॉझिटिव्हनेस पण येतो आणि सेटवरती वातावरण कसं असं रिलॅक्स होऊन जातं, तर कम्फर्ट लेवल तुम्ही परफॉर्म करताना जास्त असतो तो. आणि स्पेशली तुमचे कलिग्ज असतात त्यांच्या बरोबर तुमचं इक्वेशन खूप चांगलं होणं गरजेचं आहे, नाहीतर ते पडद्यावरती नाही दिसत. केमिस्ट्री हा, आणि डिरेक्टर बरोबर पण तुमचं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे की इतकं तुम्ही एकमेकांशी ओपन असले पाहिजे की तुम्हाला जर यू आर अलाउड टू सजेस्ट युअर ओपिनियन्स अँड ही शुड बी अ गुड लिस्नर ऑल्सो टू एक्सेप्ट इट. निश्चितच. जाता जाता अगदी शेवटचं की आता आपण मालिके जे बघतोय मराठी मालिकेत विशेषतः स्त्रीकरण किंवा स्त्री केंद्रीय मालिका खूप आहेत, स्त्रियांना प्रमुख ठिकाणी ठेवून मग जे पुरुष आहेत ते आहेत पण स्त्री केंद्रीय आहे अनेक अशा मालिकेत. स्त्री केंद्रीकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं मालिका विश्वातील? स्त्री केंद्री हो आहेतच बऱ्याच, म्हणजे आय थिंक 80% आहेत. इधर दे लव्ह स्टोरीज ऑर वुमन ओरिएंटेड सब्जेक्ट. पण हा पण कधी कधी खूप रिपिटेटिव्ह वाटतं मला, कारण समज एका चॅनलवरती जर या आहेत सिमिलर तिकडे त्या दुसऱ्या चॅनल वरती आहेत, दे आर नॉट फाइंडिंग एनी डिफरंट काय म्हणतात त्याला टॉपिक्स बरेच आहेत. असं नाही की फक्त घरातलीच बाई बाहेर जाऊन काम करते, तेच दाखवलं जातं की घरातली बाई एक हाऊस वाईफ तिला स्वतःचं एक अस्तित्व हे करायचंय म्हणून ती बाहेर जाऊन काम करते आणि मग सासूला नाही आवडत आणि मग नवरा पैसे कमावलं म्हणून मग त्याचा अभिमान पिक्चर होतो. ह्याच्या पलीकडे मी काय बघितलं नाही, किंवा मग डायरेक्ट रोमॅन्टिक किंवा मग डायरेक्ट ती गावातलीच दाखवते, ह्याच्या पलीकडे काय नाही काही अजून. पण करू शकता तुम्ही यार, म्हणजे देर आर लॉट ऑफ टॉपिक्स. अंतरपाठ कसा वेगळा आहे? हा इट इज, दिस इज नॉट अ वुमन ओरिएंटेड सब्जेक्ट फर्स्टली, दिस इज मिस्ट्री, थ्रिलर अँड मिस्ट्री. थ्रिलर अँड मिस्ट्री, येस, हे आम्हाला आज नवीन कळतंय. एक चल हिंट देते, थ्रिलर आणि मिस्ट्री आहे खूप सर. ना ह्याच्यात ते कुंकू टिकल्या बांगड्या असं काही बघायला मिळणार, ना सासू सोन्याची भांडणं बघायला मिळणार, ना अति रोमॅन्स बघायला मिळणार. इट इज यू आर गोइंग टू जस्ट गेट
कॉट इन द सस्पेन्स अगेन अँड अगेन. मला वाटतं की आता आम्ही जे काय बोललोय म्हणजे तुम्ही सुद्धा ज्या काय गोष्टी बोलत तेच मला वाटतं म्हणून तुम्ही ही मालिका निवडलेली आहे. काय मी स्वतः बघत नाही अशा मालिका, मला आवडत नाही, मी ते काम काय का करणार. मला अशी काहीतरी आवडतं की ज्यात इंटरेस्ट आहे की आगे काय होणे वाला आहे, आगे काय अशा मालिका मी स्वतः बघते. मला स्वतःला क्राईम इन्व्हेस्टिगेशन आणि डिटेक्टिव्ह मालिका मी खूप बघते, म्हणजे इंग्लिश म्हणो हिंदी म्हणो, मला हा सब्जेक्टच बेसिकली खूप आवडतो, इन्व्हेस्टिगेशन क्राईम अँड डिटेक्टिव्ह. म्हणजे अंतरपट मध्ये काहीतरी वेगळे आपल्याला निश्चित आता कळलेलं आहे. मिस्ट्रीज आणि हळूहळू उडगड दिलते. निश्चितच त्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. आणि जाता जाता प्रेक्षकांना काय आवाहन आहे? आवाहन काही नाही, आता एवढी खूप आम्ही कष्ट घेतोय तुम्हाला एंटरटेन करायचे, तर प्लीज बघा 10 जूनला 7:30 अंतरपाठ फक्त कलर्स मराठीवर, मजा येणार आहे तुम्हाला. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया शुभेच्छा. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.